नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। आणि तुमच्या लोकांचा क्वेश्चनचं आता आज उत्तर मिळणार आहे की का मी व्हिडिओ अपलोड नाही करत आहे। 2 दिवस झाले व्हिडिओज अपलोड नाही करत आहे आणि व्हिडिओज जातच नाही आहे माझ्या, कारण इतकं कामं पुरत आहेत मला आणि त्यात म्हणजे हालत खूपच जास्त खराब झालेली आहे। तुम्हाला काय सांगू, एकतर व्हिडिओज बनवणं, एडिट करणं आणि सर्व गोष्टी करणं आणि त्यात म्हणजे घरातले कामंसुद्धा करणं, तर डबल कामं वाढलेले आहेत। जसं की मी तुम्हाला दाखवत आहे आता कसं, तर ते पण सांगते की कारण या ही जी भिंत आहे ना, जी तुम्हाला दाखवली आता, त्या भिंतीला ओलावा होता। तर त्या भिंतीला ओलावा असल्यामुळे काय होतं की त्याचा पेंट थोडा असा, त्याचे सालं निघत होते पेंटचे, फक्त तेवढ्याच भिंतीला आणि तेवढ्यापुरतं मर्यादित। म्हणजे जे खालचा पट्टा दिसत आहे ना तुम्हाला, तो फक्त खालचा पट्टा। तर मी यांना खूप दिवसाची म्हणत होती की आपण त्या खालच्या पट्ट्यासाठी भैयाला बोलवून घेऊ, तर मोईन भैयाला कॉल केला तर त्यांना थोडं बिझी होते ते, कारण दिवाळी प्रत्येकाच्याकडे असते आणि दिवाळीचे कामं सुरू होते त्यांचे, तर दिवाळीचे कामं असल्यामुळे त्यांनासुद्धा वेळ नव्हता मिळत। पण त्यांनी मग जे वेळात वेळ काढून आले आणि आमची सर्वी साफसफाई झाल्यानंतर मग त्यांनी काम सुरू केलं। आता बघा, आपली क्लिनिंग पूर्ण झाल्यानंतर जर परत हे सर्व होत असेल तर किती काम वाढून जाते आणि टेन्शन किती येऊन जाते, म्हणून मला परत टेन्शन आलं। आणि आता तुम्ही बघू शकता इथे किती कचरा जमा झालेला आहे आणि खूप जास्त हा क्लीन करण्यात वेळ जाणार आहे, तरी पण यांची हेल्प मिळणार आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे। तरी सुद्धा हे बघा, आता इथे सुद्धा काम सुरू आहे। जिथे जिथे थोडं टचअप करायचं होतं ना, तिथे टचअप करून घेतलं, कारण पावसाळा निघून गेला आणि पाऊस खूप आला यावर्षी, तर त्या पावसामुळे थोडाफार ओलावा होताच काही जागी, तर त्या ओलाव्याला पण टचअप दिलं। तर इथे होता, खाली होता आणि एक किचनमध्ये होता, 3 जागेवर ओलावा निघाला आणि त्या 3 जागेला टचअप द्यावं लागलं। तर असं करून आम्ही त्यांच्याकडनं ते काम करून घेतलं आणि आज कामं इतके आहेत की तुम्हाला काय सांगू, तुम्ही समोर बघणारच आहात की कामं किती पडलेले आहेत आज। आणि आज खूप सारे कामं मला करायचे आहेत, त्यात म्हणजे पहिल्यांदा आपल्याला स्किनला प्रेप पण करायचं आहे, स्किन केअर सुद्धा करायचं आहे, स्किनला विसरायचं नाहीये। तर सर्वातपदी मी माझं स्किन केअर करून घेते आणि नंतर मग माझ्या कामाला लागते। तर माझी स्किन खूप जास्त ऑइली झालेली आहे, तुम्ही आता बघू शकता, बघा। आणि ऑइली स्किनवाल्यांचा एक प्रॉब्लेम असतो, ऑइली स्किनवाल्यांना ना ओपन पोर्स लवकर होतात। जर तुम्ही स्किनची काळजी नाही घेतली ना, तर तुमचे जे रोम छिद्र आहेत ना, ते खूप लवकर असे खुलायला लागतात आणि ते खूप मोठे होतात काही दिवसानंतर। तर जर तुम्ही काळजी घेत नाही राहिले ना, जर तुम्ही त्याला प्रॉपर स्किन केअर नाही केली, त्याला जे पाहिजे ते दिलं नाही, तुमच्या स्किनवर मोठे मोठे रोम छिद्र व्हायला लागतात आणि ते खूप जास्त खराब दिसतात। ज्यांचे झालेले असतील त्यांच्यासाठी मी एक उपाय सांगते। पहिल्यांदा मी फेस वॉश करून घेते आणि नंतर मग मी मला एक प्रॉडक्ट दाखवते, बघा। आपला फेस वॉश आपलं तेवढा पुरतं जे एक्सेस ऑइल आहे ते रिमूव्ह करून टाकते। नंतर मग मी वापरत आहे हे 2 प्रॉडक्ट्स जे मामाअर्थचे आहे, जे आहे मामाअर्थचे ग्रीन टी टोनर आणि ग्रीन टी डे क्रीम। ऍक्च्युली हे जे 2 प्रॉडक्ट्स आहेत ना, हे तुमच्या ओपन पोर्सवर खूप जास्त चांगले काम करेल, कारण ग्रीन टी हे ओपन पोर्ससाठी इतकं जास्त बेस्ट आहे ना, तुम्हाला काय सांगू। म्हणजे ग्रीन टी जर तुम्ही टोनर वापरत असाल आणि त्यावर ग्रीन टी जे डे क्रीम वापरत असाल ना, तर तुमचे ओपन पोर्स श्रिंक व्हायला लागतील आणि तुमचे ओपन पोर्स तुमच्यात नॉर्मल याच्यावर यायला लागतील म्हणजे काही दिवसानंतर। तर जर तुमचे ओपन पोर्स सध्या व्हायला लागलेले आहेत तर तुम्ही लवकर उपाय करा, नाहीतर जर एक वेळ ओपन पोर्स जास्त झाले ना, तर ते श्रिंक व्हायला खूप वेळ लागतंय आणि त्याला तुम्हाला चांगल्यापैकी स्किन केअर करणं गरजेचं राहतंय। तर म्हणून हे स्किन केअर करायला मी सुरुवात केलेली आहे। थोडं थोडं ओपन पोर्स दिसायला लागले होते मला, एकदम हलके हलकेशे, म्हणजे मध्ये मध्ये तर मला बरं नव्हतं, तर मी मध्ये मध्ये 2 वेळ फेस वॉश सुद्धा व्यवस्थित करू शकत नव्हते, एक वेळ केला की बस झालं, आणि रात्रीला नाईट टाईम स्किन केअर रुटीन सुद्धा व्यवस्थित फॉलो नव्हती करू शकत। तर म्हणून मला हे आता थोडेफार ओपन पोर्स दिसायला लागलेले आहेत, म्हणजे एकदम हलके आहेत, तर ते लवकरच जातील आपण जर छानपैकी स्किन केअर केली तर। फेस वॉश झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वापरायचं आहे हे ग्रीन टी टोनर जे आहे मामाअर्थचं, आणि छानपैकी तुमच्या फेसवर याला स्प्रे करून घ्यायचं आहे बस। आणि याचा सुगंध इतका छान आहे ना, जेव्हा आपण मी याला लावते ना, मला खूप जास्त आवडतो याचा सुगंध, आल्याबरोबर मला खूप जास्त असं फ्रेश फील होतं। तर याचा याला आपल्याला ऍब्झॉर्ब होईपर्यंत वेट करायचं आहे, म्हणजे आपल्या स्किनमध्ये जाईपर्यंत वेट करायचं आहे, आणि नंतर मग आपल्याला हे ग्रीन टी डे क्रीम वापरायचं आहे। हे पण ओपन पोर्ससाठीच आहे आणि स्पेशली ही रेंज जी बनलेली आहे ती ओपन पोर्ससाठीच बनलेली आहे,
कारण या रेंजमध्ये ग्रीन टी असल्यामुळे तुमच्या ओपन पोजवर छानपैकी काम करतंय आणि तुमचे ओपन पोज जे आहेत म्हणजे जे रोम छिद्र आहेत मोठे झालेले ते कमी व्हायला लागतात, श्रिंक व्हायला लागतात, म्हणजे छोटे व्हायला लागतात. तर त्यामुळे ही रेंज तुम्ही डेफिनेटली वापरू शकता. जर तुम्हाला परचेस करायची असेल तर माझा कूपन कोड यूज करायला विसरू नका, तो आहे MBK 2022. त्याने तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळणार मामार्टच्या वेबसाईटवर. आणि हे जे प्रोडक्ट्स आहेत मामार्टचे तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील मामार्टच्या स्वतःच्या वेबसाईटवर, अमेझॉनवर, नायकावर, पर्पलवर आणि सध्या आता फ्लिपकार्टवर सुद्धा हे अवेलेबल आहे. तर तुम्ही कुठून पण परचेस करू शकता. सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. जर तुम्हाला माझा कूपन कोड यूज करायचा असेल आणि 20% ऑफ मिळवायचं असेल तर तुम्हाला हे मामार्टच्या वेबसाईटवरून परचेस करायचं राहणार. आणि हो, जेव्हा पण तुम्ही मामार्टच्या वेबसाईटवरून कोणतं पण प्रोडक्ट परचेस कराल ना, तर ते तुम्हाला वेबसाईट सोबत लिंक करतील आणि एक तुमच्या नावाने ट्री प्लॅन करतील आणि त्याचं एक्झॅक्ट लोकेशन आणि फोटो तुम्हाला सेंड करतील. एक तुमच्या नावाने ट्री पण प्लॅन होत आहे, तुम्हाला प्रोडक्ट पण मिळत आहे आणि तुम्ही त्यांच्या इनिशिएटिव्हमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करत आहात, म्हणजे झाडं लावण्यामध्ये सुद्धा पार्टिसिपेट करत आहात. त्यांचं जे इनिशिएटिव्ह आहे ना मामार्थचं, हे 2025 पर्यंत 1 मिलियन ट्रीज प्लांट करण्याचं आहे. तर त्या इनिशिएटिव्हमध्ये सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट करू शकता, म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही जर त्यांच्या वेबसाईटवरून कोणतं प्रोडक्ट परचेस करत असाल तर. अशा प्रकारचं याची कन्सिस्टन्सी आहे क्रीमची, डे क्रीमची, आणि खूप जास्त चांगलं आहे डे क्रीम. ऍब्झॉर्ब झालेलं आहे आता, तर आपण लावून घेऊ याला छानपैकी आणि नंतर मस्त छानपैकी हे ऍब्झॉर्ब होईल अंदर आणि आपलं काम करत राहणार आणि आपण सुद्धा आपलं काम करत राहू. नंतर मग एकदा कामात लागलं की मग लागलं असं होतं ना की आपल्याला तर हाऊसवाईफला वेळ मिळतच नाही आपल्या कामामधनं, तर थोडा वेळ काढावा लागेल आपल्या स्किन केअर करण्यासाठी. आणि पहिल्यांदा म्हणजे जसं की आपण आपल्या कामाला लागत आहोत तर त्याआधी आपलं स्किन केअर करून घ्या, नंतर मग कामाला लागून जा. आणि हो, यांनी स्वतःचा ऍप सुद्धा लॉन्च केलेला आहे, ऍपचा लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. तिथेच तुम्हाला सेल आणि ऑफर्स माहिती पडून जाणार जर तुम्ही ऍप डाउनलोड करत असाल तर. आणि तुम्हाला माहितीच आहे मामार्थ हे प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे, इंडियन ब्रँड आहे, तर तुम्ही इंडियन ब्रँडला डेफिनेटली सपोर्ट करू शकता. आणि जेवढं प्लास्टिक हे यूज करतात ना त्यापेक्षा जास्त प्लास्टिक रिसायकल करतात. हे ब्रँड मला यासाठी आवडते की हे ब्रँड ना स्वतःसाठी काम नाही करत, दुसऱ्यांसाठी काम करते, म्हणजे फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहत नाही, म्हणजे झाडं पण लावते, प्लास्टिक पण रिसायकल करते. तर त्यामुळे मला हे ब्रँड खरंच खूप जास्त आवडते आणि ह्यामुळेच नाही आवडत, यांचे प्रोडक्ट खरंच चांगले असतात, म्हणजे डेफिनेटली तुम्ही यूज करू शकता. केमिकल फ्री असतात, याच्यामध्ये कोणतेच हार्मफुल केमिकल्स नसतात, त्यामुळे तुम्ही बिनधास याला यूज करू शकता. चला मग, माझं लावून झालेलं आहे आणि छानपैकी ग्लो बघू शकता तुम्ही. स्किन खूप चांगली वाटत आहे मला जेव्हापासून मी ही प्रोडक्ट्स यूज करत आहे ना, म्हणजे जास्त दिवस नाही झालेले आहे, जवळजवळ 8-1 दिवस झालेले आहे. 8 दिवसातच मला स्किनवर खूप चांगला फरक दिसत आहे, तुम्हाला पण दिसतच असेल. बघा, स्किन खूप चांगली वाटत आहे, म्हणजे ग्लो पण करत आहे आणि खूप छान सॉफ्ट वाटत आहे. आणि अशा फेस्टिवलच्या वेळेला तर आपली स्किन चांगली राहणं खूप महत्वाचं आहे, त्यावेळेला आपण इतकी सारी तयारी करतो पण स्किनकडे लक्ष देत नाही. तर स्किन केअर करत राहा, छानपैकी मस्त दिसा आणि स्वस्त राहा. मधवी, चाक काढून दिले का रे पप्पांनी तुला? इकडे तर ये, इकडे ये ना असा. मग मला हा वाव, विदाऊट बॅलन्सर चालून राहिलेला आद्विक तू, तर असं जास्त स्पीड मध्ये चालवण्याच्या चक्कर मध्ये पडून जाशील. हा हा ठीक आहे, थोडासा पडला होता, पडलाच होता पण तरी ठीक आहे. बघा, आद्विक बिना बॅलन्सर चालवत आहे. अरे वा, आलं आद्विकला तर. अरे वा 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 आद्विक. त्यांनी आदल्या दिवशी ते सर्व लावून गेलेत आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी आलेत. दुसऱ्या दिवशी पण पूर्ण घसाई केली, दुसऱ्या दिवशी सर्व टचअप केलं आणि नंतर त्यावर पेंट केला. तर त्यावर पेंट जेवढा तो भाग होता ना, त्यावर पेंट लावल्यानंतर वरचा पेंट आणि तो पेंट नवीन ओळखायलाच येत होता, म्हणून त्यांना पूर्ण ती वॉल लावा लागली पेंटची. आणि ते सर्व झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला काय सांगू, आता त्यांचं डबलचं काम वाढलं आणि आमचं पण डबलचं काम वाढलं. आता किचनमध्ये तुम्ही चिमणीच्या मागे बघू शकता, ते शाईन करत आहे कलर, तो रिपेंट झालेला आहे. तो पूर्ण पट्टा घ्यावा लागला त्यांना
आणि नंतर माझं काम वाढून गेलं. मी किचन किती छानपैकी क्लीन केलेलं होतं ते किचन मला परत क्लीन करावं लागलं, कारण बारीक धूळ जी असते ते जेव्हा घासतात ना, ज्यांच्याकडे काम झालेलं आहे त्यांना माहीत असेल, जेव्हा ते घासतात तेव्हा बारीक धूळ होते आणि माझ्या पूर्ण किचनवर बारीक धूळ जमा झालेली होती. ते रात्रीला गेल्यानंतर माझं काम खूप जास्त वाढलेलं होतं. मग मी माझं किचन क्लीन केलं आणि माझ्या किचनला मी जास्त कोणाला हात लावू देत नाही, कारण यांना पण त्यातलं काहीच कळत नाही. किचनमधलं यांनी सुद्धा हेल्प केली असती पण यांना काहीच माहिती नाही की कुठलं काय लावायचं आहे, म्हणून मलाच काढावं लागतं आणि मलाच ते व्यवस्थित क्लीन करावं लागतं. म्हणून मग मी रात्रीला क्लीन केलं, पण माझी कॅपॅसिटी गेलेली होती म्हणून मग मी रात्रीला लवकर झोपून गेले. आणि आता उठले तर म्हटलं चला आता ही सोफ्याचे कवर राहिलेले आहेत, कारण खूप जास्त सोफ्याच्या कवरवर धूळ, कारण त्यांनी घासलं तर त्यानंतर सोफ्याच्या कवरवर धूळ होती किंवा मग खूप माती अशी जमा झालेली होती. म्हणून आता बघा किती छान असे सोफ्याचे कवर क्लीन होत आहेत, म्हणजे त्याच्यामधले पूर्ण माती निघत आहे आणि छानपैकी क्लीन झाल्यानंतर तुम्हाला मी घर दाखवणारच आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच छानपैकी मी व्यवस्थित ठेवलेलं आणि व्यवस्थित डेकोरेट केलेलं. आता तुम्ही असं बघून घ्या फक्त, हा माझा पसारा पडलेला आहे खाली आणि हे टचअप झालेलं आहे. तर हे पूर्ण वॉल पूर्ण त्यांना हे करावं लागली, म्हणजे पूर्ण टचअपच नाही करावं लागलं, पूर्ण वॉलला पेंट लावावं लागला. आणि बघा किती शाईन करत आहे ही वॉल. ही वॉल तर वॉल एका साईडची, म्हणजे इकडची पण वॉल ही, तर अशा ह्या दोन वॉल कराव्या लागल्या आणि तिकडची सुद्धा वॉल, म्हणजे सोफ्याच्या बॅक साईडची ती वॉलसुद्धा करावी लागली, कारण तिथं पण थोडंफार लॅम्पच्या जवळ टचअप होतं. तर मग आता हे झालेलं आहे, इथे मी कुशन वॉश करून झालेले आहेत. आता त्या ज्या काय म्हणतात त्याला रनर आहेत ना, ते वॉश करायचे राहिलेले आहेत. खूप काही क्लीन करायचं राहिलेलं आहे यार, मोठं घर असलं की असाच प्रॉब्लेम होतो, म्हणजे काय काय करू आणि काय काय नाही. दिवाळीच्या वेळेला तर माझी हालत पूर्ण टाईट होऊन जाते, माझी काय यांची पण, आणि मुलंसुद्धा मदत करतात ना तर मुलांचीसुद्धा हालत खराब होऊन जाते. तर आता तर माही सध्या कामात नाही पडते, कारण तिची एक्झाम सुरू आहे. जेव्हा तिची एक्झाम संपणार तेव्हा ती पण मदत करायला लागते ना, तर तिला तिची पण हालत खराब होऊन जाते. आता तर तिची अभ्यास आणि याच्या त्याच्यामध्येच होऊन जात आहे, तर तिला पण म्हणू शकत नाही आपण, कारण अभ्यास सुरू आहे, मुलांचे फर्स्ट टर्म सुरू आहे, त्याच्यामुळे टेन्शन आहे त्यांना सुद्धा. तर आपण आपल्या घरातलं काम सांगून त्यांना आणखी टेन्शन द्यायला परवडत नाही, म्हणून हे सर्व सुरू आहे. आता माझे कुशन क्लीन करून झालेले आहेत. कुशन क्लीन झाल्यानंतर इतके जास्त शाईन करतात ना. चला तर इथेच या ब्लॉगला थांबवते आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप छान असं क्लीन हॉल बघायला मिळणार.